किचन हाउस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण बनवणार आहोत जीरा राईस। तर पाहूया साहित्य। हे 2 चमचे तेल घेतले, लवंग आहे, दालचिनी, जीरा घेतले 2 चमचे, कांदा आहे आणि हे तेजपत्ता, कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि हे बासमती तांदूळ। आपण तांब्या भरून एक पाणी घेतलेलं आहे आणि मीठ घेतलंय। आता आपण गॅस चालू करून घेऊया, त्यावरती कुकर ठेवूया। कुकर चांगला गरम होईपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात। कुकर चांगला गरम होईपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात। आता आपण तांदूळ धुवून घेऊयात स्वच्छ। दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे। तांदूळ धुवून घेतलेले स्वच्छ, आपला कुकर पण गरम झालेला आहे। आपला कुकर चांगला गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे चांगलं, त्यामध्ये जिरे टाकूया। दोन तीन तेजपत्ता आहे, दालचिनी आणि हे लवंग आहेत। चांगलं खालवरती करून घ्यायचं दाल सरताना। नंतर थोडीशी मिरची टाकायची, दाल झालेला आहे आपला सर्व। आता त्यात मध्ये कांदा टाकूया, कांदा आपला चांगला लाल झालेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकूया, मीठ टाकूया चवीनुसार। चांगलं परतून घ्यायचं मीठ टाकल्यावरती। त्यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे। आपण त्यामध्ये तांदूळ टाकले, चांगलं खालीवरती करून घ्यायचं परतून। तुम्हाला जर चिकट पाहिजे असेल तर जिरा राईस जास्ती पाणी टाकू शकता। आता हे आपण एक तांब्यावर पाणी टाकायचं। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया। दोन शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता आपले 2 शिट्टे झालेले आहेत, तर गॅस बंद करूया। थंड झाल्यावरती प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यासाठी तयार। आता आपला कुकर थंड झालेला आहे, तर प्लेटमध्ये जीरा राईस काढून घेऊयात। आता जीरा राईस आपला खाण्यासाठी तयार आहे।
हे बघा किती छान असं झालेलं आहे मोकळा मोकळा. प्लेट मध्ये काढून घेऊयात. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.